पश्चिम नागपुर नागरिक संघ द्वारा प्रतिवर्ष भगवान श्री रामचंद्र का नवरात्रि एवं श्री राम जन्मोत्सव बड़ी श्रद्धा एवं उत्साह के साथ मनाया जाता है। श्री राम नवरात्रि के एक हिस्से में गुरुवार को राम राया की भव्य शोभा यात्रा निकाली गई। 30 मार्च 2023 को शाम को 5:30 बजे शोभा यात्रा श्री राम मंदिर रामनगर से निकलेगी। यह शोभा यात्रा और पालकी का पूजन जो श्री राम के पैर है, महामहिम पंजाब के राज्यपाल महामहिम बनवारी लाल जी पुरोहित, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व माननीय अजय संचेती, पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, पूर्व राज्य मंत्री परिणय फूके, विकास ठाकरे, प्रवीण दटके, अनिल अष्टांकर, पूर्व प्रकाश गजभिये, अंतर्राष्ट्रीय ख्याति के रसोईया विष्णु मनुहा, पीएनएनए रवि वाघमारे, संघ के अध्यक्ष राजीव कालिले कार्यकारिणी है। शोभा यात्रा समिति के अध्यक्ष लोकेश अष्टांकर द्वारा हैंडओवर के बाद शोभा यात्रा शुरू होगी। शोभा यात्रा वैशिष्ट है की मागच्या वर्षी आपण राम मंदिर बनत आहे याच्या आनंदात राम मंदिराची झाकी काढली होती, यावर्षी लंका विजय करून रामराय परतले आहेत अशी सपरिवार पुष्पक विमानातनं रामराय परतले असा एक चित्ररथ राहील। त्याशिवाय विश्वगुरु की ओर भारत, तीन मुखी भारत माता जिने आपल्या हातामध्ये पूर्ण जगाला धरलं आहे आणि जसं लहान बाळाला एखादी आई कडेवर घेते तसं कडेवर घेतलेली भारत माता आहे आणि जिने कोविडची लसही दिली आहे, जगाला तिने शस्त्रास्त्रही दिली आहे आणि जगाला ज्ञानही दिली आहे अशी दाखवणारी भारत माता आहे आणि साऊथ सेंट्रल कल्चरल झोनकडनं याचं प्रायोजकत्व आलं आहे। तसंच यावेळेस विशेष म्हणजे आपल्या विदर्भाचं जे दैवत आहे आदासा गणेश, कोराडीची जगदंबा माता, धापेवाड्याचे विठ्ठल रुक्मिणी, शेगावीचे गजानन महाराज यांच्या प्रतिकृती आणि चित्ररथ आपण याच्यात सामील केले आहेत। तसेच भजनी मंडळ राहतील आणि संस्कार भारतीकडनं पूर्ण मार्गांवर इथे रांगोळ्या काढल्या जातील। या शोभायात्रेकरता आम्ही निमंत्रण दिलं आणि त्याप्रमाणे महामहिम राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित, आपले लाडके खासदार नितीनजी गडकरी, देवेंजी फडणीस, अजयजी संचेती, चंद्रशेखरजी बावनकुळे, विष्णू मनोहर, तसंच या आमच्या भागाचे आमदार विकास ठाकरे, आमचे जुने हे प्रकाश गजभिये, आणखीन सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस हे आमच्या मंदिराचे आजीव सदस्य आहेत, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असतं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपूर।